मुख्यमंत्री म्हणले असतील ना की आम्ही या या टप्प्यावर हे हे काम करतोय असं काही सांगितलंय का? नाही नाही, मी पण विचारलं जे मला अपेक्षित होतं ते मी बोललो. मला अर्धवट पाहिजे आणि माझ्या मराठा समाज सुद्धा पाहिजे. त्याच्यातच बराच वेळ गेला. मला बोलायला दम लागतो ना, धाप लागल्यासारखी होती. त्यामुळे मला दम म्हणून बोलायला लागतं म्हणून 24 मिनिटं झाली. आणि तुम्हाला एक जणाला कळलं तरी तुम्ही सगळ्या लागलं गपागपच कळलं. म्हणजे त्यात त्या लपासारखे नाही आहे ना, काय त्याच्यात लपासारखं आहे. जे आहे ते आहे, सांगून टाकलं तुम्हालाही असं असं बोलणं झालं आहे. आता आमच्या यांच्याशी बोलणार आहे मी, अभ्यासकाची वकिलाची, की आणखीन याच्या पुढचा मार्ग काय. पुढचा म्हणजे ओबीसीत येण्यासाठी कुटुंबी प्रमाणपत्रासाठी आणखीन जास्तीचा एकच पुरावा खूप झाला. मी ते सरकारला जाहिरातीवरून सांगतो, एवढंच पुरावा खूप झाला की 83 क्रमांकाला मराठा तत्सम म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहेत, याच्यावरती आरक्षण देता येतं. कारण त्याच्यात स्पष्टपणानं म्हणलेलं आहे की शेतीवर आधारित किंवा व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या आहेत त्यानुसार आरक्षण. मग माळी बांधवांचा व्यवसाय शेती, त्यांना आरक्षण आहे. आपल्या मराठा बांधवांचं, कुणबी बांधवांचं व्यवसाय शेती, शेतीवर आधारित असणाऱ्याच 16-17 जाती. मग बाबा आमच्यात फरक कसं काय केला आहे तुम्ही? त्यामुळं तुम्हाला नोंदीनुसार आरक्षण देता येणार नाही. तुम्हाला आता सापडल्या 10-15 हजार नोंदी, त्याचं होऊन होऊन किती होईल? 1 लाख होईल ग्राह्य धरून थोडं साधारण त्याचे कुटुंब फिटुंब सगळे. आम्हाला मान्य नाही ना. पण आम्ही सांगितलंय काय, तुम्ही मराठवाड्यात जमा करा कागदपत्र, निजामकालीन करा, पण तो आधार घेऊन तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजात द्यावं लागेल. पहिल्यापासूनचा शब्द आहे माझा, नवीन नाही. तुम्ही हाच प्रश्न म्हणजे हाच मुद्दा सातत्याने लावून धरलाय, यावर आज मुख्यमंत्री काही म्हणाले का की तो बेस घेतला जाईल, त्यासोबतच विशेष अधिवेशनासंदर्भात काही तुमच्याशी चर्चा झाली? तेवढंच विचारत राहिलं, बोलता बोलता राहून गेलं. विशेष अधिवेशन घ्या, मला वाटतं तशी तयारी दिसती. तरी मी आता मोगाशी विचारलं म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की तुम्ही विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा. प्रथम अहवाल समितीचा स्वीकारा, तिला राज्यांचा दर्जा द्या, आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्या अहवालाच्या आधारावर प्रमाणपत्र द्या. काहीही होत नाही, काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय होत नाही, काय होत. तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. ज्यांना घ्यायचं ते घेतील, ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेतील. ज्यांना कोणचं घ्यायचं त्यांना तिथून घेऊ द्या. आपण असं स्पष्ट सांगितलं, पण अर्धवट घेणार नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो आणि आपण तसं स्पष्ट बोललो सुद्धा, तो जी आर जर तुम्ही पारित केला आम्हाला तो मान्य नाही. हे फोनवर मी सांगितलं आहे, आत्ता पण जाहीर सांगतो. कारण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांसुद्धा हे मान्य नाही. परत एकदा सांगतो, मराठवाड्यातले पुरावे घ्या किंवा महाराष्ट्रातले कुठलेही घ्या, रक्तमासाचे आम्ही नातं घेत आणि भाऊभाऊ पण आहेत मराठी, सगळा मराठा एक. त्यामुळे त्या अहवालावर तुम्हाला सरसकट द्या. तुम्ही बाळाने सांगितलं अर्धवट दिलं ते जमणार नाही, त्याचे परिणाम वेगळे होते. नाही आता कालपासून मराठा समाजाने सांगितलं होतं आरक्षण 2 दिवस देत भेटू द्या आम्हाला, तुमची गरज आहे तुम्ही पाणी प्या. मी जाहीरपणानं कालपासून पाणी प्यायला लागलो, कालपासून. असं माझं आताचं मत आहे. आता मराठा समाज मी पाणी प्यायल्याच्या नंतर शांत होणार, आणि माझ्या मतानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज 100% शांत झाला. एखादी अर्धी घटना कुठं झाली असेल तर मी त्यांना पुन्हा सांगतो की उद्रेक करू नका आणि आत्महत्या करू नका. क्षेत्रीय मराठा जर खास आपण आहोत तर आपण लढायचं असतं, आपण आत्महत्या करून मारायचं नाही. मी सुद्धा लढतोयच, मी या मरणाला नाही भेणार, लढणाऱ्या मरणाला भेणार नाही. त्यामुळं तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढा, कोणी आत्महत्या करू नका आणि उद्रेक करू नका. परंतु रात्रीतून आलेली माहिती सकाळी 8 वाजेपर्यंत नुसतं पाणी प्यायल्यापासून
मी उठून बसलोय पाणी खाण्यामुळे, त्या पाण्यात लय ताकदी वाटत. अहो ना कानात पण बोलायला लागलं मी सकाळपासून. पाणी पिलोय, मराठा समाजासमोर जाहीर बसलोय, बोलतोय. तुमच्या शब्दाने मी मान दिला. मराठा समाजाच्या ती मूल्य तुम्ही पाणी प्या, आम्ही थंड होतो. माझ्या माहितीप्रमाणे मराठे सुद्धा दिलेल्या शब्दाला पक्के जागले. सगळीकडे शांततेत आंदोलन सुरू आहे. आपले जे दुसरा टप्पा सुरू आहे, त्यातला पहिला आहे साखळी उपोषण, दुसरा आहे आमरण उपोषण. साखळी आणि आमरण जसं सहन होईल तसं सुरू ठेवा, पण साखळी मात्र बंद करायचं नाही. आणि राजकीय नेत्यांना आपल्या गावात त्यांनी यायचं नाही. या दोन विषयावर आपण ठाम आहे. त्यांच्या दारात मराठ्यांनी जायचं नाही.